गटनेतेच्या अध्यक्षपदासाठीचे अर्ज नुकतेच स्वीकारण्यात आलेले आहेत आणि या पदासाठी तुषार जंका हे इच्छुक असल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते. पद्मशाली युवक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी विविध मान्यवरांनी अर्ज स्वीकारून अर्ज भरण्यात आला. यासोबतच तुषार जक्का यांनी बुधवारी अध्यक्षपदासाठी अर्ज भरलाय. श्री ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक तुषार जक्का यांनी गेल्या अनेक वर्षापासून विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. यामध्ये गोरगरिबांना अन्नधान्यांचं वाटप, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गोरगरीब विद्यार्थ्यांना वयांचं वाटप, अग्निहोत्र कार्यक्रम, महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम असे विविध प्रकारचे समाज उपयोगी कामं ते नेहमीच करत असतात. श्री ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक तुषार जक्का यांनी अध्यक्ष झाल्यानंतर पद्मशाली समाज बांधवांना जे बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत प्रत्येकांच्या अडीअडचणीला धावून येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी ज्ञाती संस्थेचे अंबादास भिंगी, व्यंकटेश आके, नितीन मार्गम, राम गड्डम, गिरीश श्रीगांधी, सिद्धेश्वर कमटम, नरेंद्र कटकम, राकेश पुंजाल, पिंटू जक्का, गोविंद चिंता, सूर्यकांत जिंदम, धनराज दुडम, जयप्रकाश सामल, नागेश मॅकल, अविनाश शंकू, सांबय्या हनुमनला आदींची उपस्थिती होती. जय मार्कंडे, तुषार वासुदेव जक्का. मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे. गेल्या 5 ते 6 वर्ष दरवर्षी उपाध्यक्ष, सहसेक्रेटरी वगैरे, गेल्या वर्षी कार्याध्यक्षपद होतं. या 5 ते 6 वर्षापासून मी पद्मशाली युवक संघटनेमध्ये कार्य करत आहे आणि यावर्षी परत अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे. मला अध्यक्षपदाची संधी दिलं तर मी संधीचं सोने करेन आणि मला युवकांचं, पद्मशाली युवक जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगार युवकांना रोजगार कसं मिळावे ते उपलब्ध करून द्यायचं संधी ते मी त्यांना प्रयत्न करेन आणि कुठलेही काही अडचण असेल तर त्यांच्या मदतीला मी धावून येणार.